नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या तमाम ओबीसी विजयंती भटके विमुक्त आलुतेदार बलुतेदार बांधवांना आम्ही 5 जण अंतरवाली सराटेमध्ये गेल्या 3 दिवसापासून आज तिसरा दिवस आहे ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी उपोषणाला बसलोय. ओबीसीच्या आरक्षणाचा घात गेल्या अनेक वर्षापासून होतोय पण गेल्या 1 वर्षामध्ये या कुणबी दाखल्यांच्या माध्यमातून ओबीसीमध्ये घुसखोरी चालू आहे आणि आता असं कळतंय की मनोज जरंगेंच्या उपोषणाच्या दबावाला बळी पडून सरकार कुठलं तरी गॅझेट कुठला तरी तो सगळे सोयरेचा जीआर काढायच्या विचारात आहे. बंधूंनो, ही शेवटची लढाई आहे, अटीतटीची लढाई आहे. जर सरकारने असा कोणता निर्णय घेतला तर आपल्या येणाऱ्या प्रत्येक पिढ्या आपल्याला माफ करणार नाही. आम्हाला तुमच्या साथीची तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुमची साथ तुमचा पाठिंबा हीच आमची ऊर्जा आहे. कृपया आपण सर्वांनी आम्हाला सपोर्ट करा. अंतरवाली सराटीमध्ये आम्हाला पाठिंबा देण्यासाठी शांततेच्या मार्गाने या ही सर्व ओबीसी बंधूंना आमच्यातर्फे विनंती. जय ओबीसी, जय भीम, जय संविधान. गेल्या 3 दिवसापासून माझ्यासह 6 सहकारी अंतरवाली शहरातील या ठिकाणी ओबीसी आरक्षण वाचावं यासाठी उपोषणाला बसलेलो आहोत. गावगाड्यातील वाडी वस्तीवरील सर्व ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे की ओबीसीची शेवटची अंतिम लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं, या ठिकाणी यावं, गावाच्या ग्रामपंचायतमध्ये तसे ठराव घ्यावे, पाठिंबाचे ठराव घेऊन आपण या ठिकाणी जत्रेला ज्या पद्धतीनं जातो, लग्नाला जातो, त्या पद्धतीनं आपण सर्वजण अंतरवाली शहरातील या ठिकाणी यावं एवढीच विनंती करतो. धन्यवाद. मी बाळासाहेब दफने, अंतरवाली सराटी. आम्ही परवापासून उपोषणाला अंतरवालीला बसलो असून प्राध्यापक सत्संग मुंडे सर, प्राध्यापक रवींद्र खरात सर, विजय खटके साहेब यांच्या संयोजन समितीच्या अंतर्गत ॲडव्होकेट ससाने सर, पुणे प्राध्यापक विठ्ठल तळेकर सर मानव, अशा आम्ही उपोषणात सगळेजण बसलो असून लाड समाज, संपूर्ण ओबीसी समाज, भटके विमुक्त आपण सर्वांनी या ठिकाणी भेट देऊन आमच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा द्यावा, जेणेकरून शासन आपल्या उपोषणाची दखल घेईल अशी सर्वांना अंतःकरणातून विनंती करतो. देव सर्व महाराष्ट्रातील तमाम ओबीसी भटके विमुक्त यांना जाहीर निवेदन आहे की जे कालपासनं पोलिसांनी अंतरवली सराटीकडे येणारा रस्ता जो ब्लॉक केलेला होता तो आज पुन्हा केलेला आहे आणि याच्यासाठी आजच म्हणजे अंतरवली सराटी या ठिकाणी सन्माननीय तहसीलदार असतील किंवा SP असतील या दोघांचीही चर्चा झाल्याच्या नंतर ओबीसी आंदोलनाला येणाऱ्या सर्व ओबीसी बांधवांना अंतरवली सराटीकडे सोडण्यात येईल आणि अंतरवली सराटी या ठिकाणी असणारं जे दुसरं उपोषण आहे मनोज जरंगे यांचं त्याला पर्यायी रस्ता प्रशासनानं दिलेला आहे. त्यामुळं कोणाच्या ताकदीमुळं किंवा कशामुळं नाही तर प्रशासनानं कायदा सुव्यवस्था हे लक्षात घेऊन हे बॅरिकेड सोडलेले आहेत, बॅरिकेड ओपन केलेले आहेत. हे महाराष्ट्रात भरातून येणाऱ्या अंतरवलीकडे सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे की सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून हे बॅरिकेड्स ओपन केलेले आहेत. आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे, लाखोच्या संख्येनं यायचं आहे.